नमस्कार मी प्रदीप पवार आपण दोन चलपदांचे रेषीय समीकरणाची जोडीमधील बैजिक पद्धतीमधील पहिली पद्धत पर्यायी पद्धत बघावतो तर तीन एक छेद दोन वजा पाच वाय छेद तीन बरोबर वजा दोन हे एक समीकरण दिलेलं आहे एकछेद तीन अधिक वाय छेद दोन बरोबर तेरा छेद सहा हे दुसरं समीकरण दिलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे पर्यायी पद्धत म्हणजे एक चलपदाच्या बदल्यात दुसऱ्या चलपदाच्या स्वरूपात तिची किंमत आपल्याला काय करायची आहे ठेवायची आहे ठीक आहे तर आता इथं या समीकरणात पहिल्या समीकरणात तीन एक छेद दोन आहे तसं हो ठेवतो वजा येते इकड्यानंतर वजा दोन अधिक पाच वाय छेद तीन ठीक आहे तीन एक छेद दोन आहे तसंच छेद समान करूया वजा सहा अधिक पाच वाय छेद तीन तीनने इथं गुंडलं गुंड अंशाने छेद एक्स बरोबर पाच वाय वजा सहा पाच वाय आधी लिहिलं वजा सहा नंतर लिहिलेलं आहे तीन छेद दोन इथं गुणिले इकडे भागिले म्हणजेच उलटून गुणिली तीन गुणिले दोन तीन दोनशे तीन तीनशे दोन आहे इकड्यानंतर काय झालं दोन छेद तीन झालेलं आहे एक्सबरोबर दहा वाय वजा बारा चेद नऊ ह्याला नंबर आपण देणार आहे तीन आणि ही एक्सची किंमत कशा ठेवायची दुसऱ्या समीकरणात ठेवायची एक्सची किंमत ठेवलेली आहे आपण दहा बाय वजा बारा छेद नऊ हे एक किंमत झाली आणि छेदात तीन आहे तसं अधिक वाय छेद दोन बरोबर तेरा छेद सहा ठीक आहे हे नऊ आहे ह्या अंशाचा छेद म्हणजेच काय होणार आहे हे तर तीन छेद एक आहे या दोन्ही हे तीन म्हणजे तीन छेद एक यांचा भागाकार आहे म्हणजेच उलटून गुणिले दहा वाय वजा बारा एक वरती जाणार आहे अंशाला गुन्हा होणार आहे तीन या नऊला ला गुन्हा म्हणजे नऊ त्रिक सत्तावीस अधिक वाय दोन बरोबर तेरा छेद सहा इथं छेद समान करून घ्याय पाहिजे इथं दोन आहे इथं सत्तावीस आहे सत्तावीस दोन्ही चोपन्न म्हणजे दहा वाय वजा बारा याला दोन न गुन्हाय पाहिजे सत्तावीस गुंडे दोन वाय दोनला सत्तावीस न गुन्हाय पाहिजे बरोबर तेरा छेद सहा म्हणजे सत्तावीस आणि दोनची लसावी ही किती असणार आहे चोपन्न असणार आहे ठीक आहे दहा दोन्ही वीस वाय वजा चोवीस दोन प्रत्येक कंसा कंसातील पदाला गुणायचं आहे अधिक वाय सॉरी अधिक सत्तावीस वाय आणि छेद तुमचा चोपन्न असणार आहे तेरा छेद सहा ठीक आहे वीस वाय सत्तावीस वाय सत्तेचाळीस वाय वजा चोवीस चे चौपन्न इथं गुणिले सॉरी इथं भागिले एड्यानंतर गुणिले येणार आहे तेरा गुणिले चोपन्न भागिले सहा सायके सहा सहाणवे चोपन्न सत्तेचाळीस फाय बरोबर सत्तेचाळीस फाय वजा चोवीस बरोबर तेराण सतरा एकशे सतरा सत्तेचाळीस वाय बरोबर एकशे सतरा अधिक चोवीस वजा चोवीस हे गेल्यानंतर अधिक चोवीस झालं सत्तेचाळीस वाय बरोबर सात आणि चार अकराशे खाचा तीन आणि एक चार एकशे एक्केचाळीस म्हणजेच वाय बरोबर एकशे एक्केचाळीस भागिले सत्तेचाळीस उत्तर किती येणार आहे तीन म्हणजेच वायची किंमत आपल्याला मिळाली आहे वाय बरोबर तीन कोणत्या समीकरणात ठेवतोय आपण वाय बरोबर तीन घेऊया वाय बरोबर तीन समीकरण तीन मध्ये ठेवा ठीक आहे एक्स बरोबर जे समीकरण आपण असेल त्यामध्ये ते वायची किंमत ठेवायची एक्स बरोबर दहा सात तीन वजा बारा छेद नऊ दहा त्रिक तीस वजा बारा छेद नऊ अठरा छेद नऊ म्हणजेच किती उत्तर आहे दोन एक्स ची किंमत आहे ते दोन तर तुमच्या लक्षात आलेलं आहे पहिला काय करायचं दिलेलं समीकरण लिहून घ्यायचे नंबर एक आणि नंबर दोन द्यायचा आहे एका समीकरणावरून एका कोणत्याही चलपदाची एक्स असेल किंवा वायची असेल त्याची काय करायची किंमत घ्यायची आणि ती दुसऱ्या समीकरणामध्ये ठेवायची आणि एका एक्स किंवा वायचं जी आपण चलपद घेतलेलं आहे त्याची आपल्याला किंमत मिळते पहिलं आणि ती चलपदाची किंमत हे तिसऱ्या समीकरणामध्ये आपल्याला काय करायचे ठेवायचे त्यावरून आपल्याला उत्तर शोधायचं आहे यामध्ये तुमचं बेसिक महत्त्वाचं आहे बेसिक तुमचं जर परफेक्ट असेल पर तर तुम्हाला ही पर्यायी पद्धत असून दे किंवा लोप पद्धत असून दे तुम्हाला सोडवता येणार आहे किंवा सोपी होणार आहे चिन्हांचा विषय किंवा पक्षांतर बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला जर संख्या गेल्यानंतर अधिक होणार आहे काय वजा होणार आहे गुणाकार होणार आहे काय भागाकार होणार आहे कंसामध्ये आपण ज्यावेळी गुंतोय त्यावेळी कंस कंसामध्ये गुंताना कसं गुणायचं आहे किंवा कंसा बाहेर वजा चिन्हानं कंसातील चिन्ह बदलतात त्याच पद्धतीनं अंश आउश, अंशाचा अंशाचा हा छेद आहे तर इथं कसं होणार आहे हे तुमच्या लक्षात पाहिजे ठीक आहे या बारीक सारी गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही ही गणित काय करणार आहे इझिली सोडू शकताय ही आपल्याला दोन समीकरण आहेत तर दशांश अपूर्णांकित आहे आणि प्रत्येक ठिकाणी बघा इथं एक इथं पण एक आहे इथं एक आहे प्रत्येक पदाला एक दशांश आहे मंत्रानं दोन्ही समीकरणामधील दोन्ही बाजून आपण काय कितीनं तर दहा काय करणार आहे गुणणार आहे दोन्ही बाजूला दहाने गुणून म्हणा किती होणार आहे दोन एक तीन वाय बरोबर तेरा आणि इथं चार एक्स अधिक पाच वाय बरोबर ते वीसी आपल्याला दोन समीकरणं मिळणार आहेत तर आपण ही समीकरणं सोप्या स्वरूपात करून घेतली तर प्रत्येक ठिकाणी आपण दहाणं प्रत्येक पदाला धानं काय केलेलं आहे गुंडलेलं आहे आणि समीकरणाच्या दोन्ही बाजूला देखील गुंडलेलं आहे तर आता दोन एक्स एका समीकरणावरून आपण एक्सची किंमत घेऊया दोन एक्स बरोबर तेरा वजा तीन वाय एक्स बरोबर तेरा वजा तीन वाय छेद दोन नंबर तीन आणि ही किंमत कशा ठेवायची सॉरी पाच नंबर समीकरण झालं आहे हे कशामध्ये ठेवूया चारमध्ये ठेवूया एक्स बरोबर तेरा वजा तीन वाय छेद दोन ही किंमत समीकरण चारमध्ये एका समीकरणाहून किंमत शोधायची ती दुसऱ्या समीकरणामध्ये ठेवायची चार कंसात तेरा वजा तीन वाय चेद दोन अधिक पाच वाय बरोबर तेवीस ठीक आहे बे कि बे बे दोन्ही चार तेरा दोन्ही सव्वीस आणि तीन दोन्ही सहा वाय अधिक पाच वाय बरोबर तेवीस वजा सहा वाय अधिक पाच वाय वजा येणार आहे तेवीस आहे तसं सव्वीस इकडं अधिक आहे इकडे गेल्यानंतर वजा होणार आहे वजा वाय बरोबर वजा ले ले। बर तीन मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलेलं आहे वाय बरोबर तीन दोन्ही बाजूचं वजा चिन्ह कॅन्सल वाय बरोबर तीन ही आता समीकरण तीनमध्ये मध्ये म्हणजेच आता सॉरी किती असणार आहे ते पाच समीकरण पाचमध्ये ठेवूया समीकरण पाचमध्ये मध्ये ठेवूया पाचमध्ये मध्ये ठेवल्यानंतर काय होणार आहे बघा एक बरोबर तेरा वजा तीन कंसात तीन छेद दोन तेरा वजा नऊ छेद दोन चार छेद दोन बरोबर दोन एक्स ची किंमत दोन मिळाली आहे वायची किंमत आपल्याला तीन मिळालेली आहे तर एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर तीन जर यामध्ये आपण ठेवलं तर दोन्ही बाजू काय होणार आहेत समान होणार आहेत आपण पडताळा करून बघू शकतोय तर आपलं तर उत्तर बरोबर आहे काय नाही हे आपण पडताळू शकतोय तर एक्सपूर्व दोन आणि वायपूर्वक तीन मिळाले पहिल्या समी ह्या समीकरणामध्ये ठेवा दोनची डावी बाजू बरोबर उजवी बाजू येते का बघायची वी दोन्ही चार एल एच एस म्हणजे लेफ्ट हँड साईड डावी बाजू चार अधिक नऊ नव चार तेरा ठीक आहे म्हणजे एल एच एस बरोबर आर एच एस राईट हँड साईड त्याच पद्धती इथं बघा चार दोन्ही आठ आणि पाच त्रिक पंधरा पंधरा आणि आठ तेवीस म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे असं तुम्ही पडताळा करून पाहू शकताय आपल्याला जे दोन समीकरणे दिले आहेत तीन एक्स वजा तीन बरोबर वाय नऊ एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ तर इथं जे समीकरण दिलेलं आहे एक मिनिट तीन एक्स वजा वाय बरोबर तीन इथं दोन समीकरणे दिलेले आहेत तर वायची किंमत आपल्याला शोधणं सोपं होत आहे कारण फक्त इथं सिंगल वाय आहे वायला काही सगुण फक्त एक आहे तर वायची किंमत आपण पटकन शोधू शकतो तीन एक्स आहे तसं अधिक तीन इकडल्यानंतर वजा तीन आणि वजा वाय इकडे गेल्यानंतर नंबर तीन ठीक आहे वाय बरोबर तीन एक्स वजा, एक दे तीनौ 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 वजा तीनौ तीनौ तीन ही किंमत आपण समीकरण दोनमध्ये ठेवूया नऊ एक्स वजा तीन वायची किंमत आहे तीन एक्स वजा तीन बरोबर नऊ ठीक आहे नऊ एक्स वजा No नऊ एक्स वजा वजा अधिक नऊ बरोबर नऊ व अधिक नऊ एक्स वजा नऊ एक्स कॅन्सल आहे नऊ बरोबर नऊ मिळते म्हणजे इथे एक्सच आपल्याला एक्स शोधायचा आहे एक आणि एक्सच कॅन्सल झालेला आहे यावरून आपण असं सांगू शकतोय दिलेली दोन ज्या रेषा असणार आहेत त्या रेषा ह्या समांतर असणार आहेत सॉरी समांतर म्हणतो एक रेषे रेषा असणार आहेत कारण का तर इथं आपण बघू शकतो ए वन छेद ए टू किती येते बघा ए वन छेद ए टू चीन तीन छेद नऊ आहे बी वन छेद बी टू हे वजा एक छेद वजा तीन आहे आणि सी वन छेद सी टू हे वजा तीन छेद वजा नऊ असेल म्हणजे तीन इकडं अधिक काय वजा इकडल्यानंतर वजा नऊ वजा तीन होईल तर तीन एके एक छेद तीन वजा वजा कॅन्सल आणि इथं पण वजा वजा कॅन्सल तीन एके तीन तीन तरीक नऊ एकशे तीन एकशे तीन आणि एकशे तीन तीनही आपल्या काय होत्या गुणोत्तर येत आहेत म्हणून दिलेल्या समीकरणाना अनंत उकली असणार आहेत ठीक आहे त्यामुळे आपल्याला एक्सची ची किंमत इथं मिळालेली नाही इथं दोन समीकरणं दिली आहेत दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर अकरा आणि दोन एक्स वजा चार वाय बरोबर वजा चोवीस आणि वाय बरोबर एम एक्स प्लस तीन या समीकरणातील एम ची किंमत शोधा असं म्हटलंय म्हणजेच इथं आपल्याला तीन किमती वाय एम आणि एक्स माहीत नाही तर एक्स आणि वायच्या किमती शोधायच्या आणि या समीकरणामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला एमची ची किंमत मिळून जाईल तर आपल्याला आपण पर्यायी पद्धत बघालोय तर दोन एक्स बरोबर अकरा वाजा तीन वाय ही नंबर समीकरण एक याला नंबर दोन देऊया आणि तीन नंबरचं समीकरण तयार करायला म्हणजेच एक्सची किंमत आपण शोधायला आलोय एक्स बरोबर अकरा वाजता तीन वाय ही एक्सची किंमत ही वायच्या स्वरूपात घ्यायची आपल्याला एक्स बरोबर दोन इथं गुणिले इकडल्यानंतर बाकीले होणार आहे नंबर तीन तर समीकरण तीन व दोन वरून म्हणतो मी म्हणजेच ही एक किंमत ही समीकरण दोन मध्ये ठेवूया दोन कंसात अकरा वजा तीन वाय छेद दोन वजा चार वाय बरोबर वजा चोवीस ठीक आहे तर दोन ला दोन कॅन्सल होत आहे अकरा वजा तीन वाय वजा चार वाय बरोबर वजा चोवीस वजा सात वाय बरोबर वजा चोवीस वजा अकरा अधिक अकरा इकड्यानंतर वजा अकरा होईल वजा सात वाय बरोबर वजा पस्तीस वाय बरोबर वजा पस्तीस छेद वजा सात साता पाच पस्तीस वजा चिन्ह दोन्ही ठिकाणचं कॅन्सल होऊन जाईल वाय बरोबर पाच मिळालं आहे आणि वाय बरोबर मिळालेलं पाच आपण समीकरण कितीमध्ये ठेवतोय तीनमध्ये समीकरण तीनमध्ये ठेवूया एक्स बरोबर अकरा वजा तीन कंसात पाच छेद दोन अकरा वजा पंधरा छेद दोन वजा चार छेद दोन बेदोन्ही चार एक्सची किंमत किती मिळाली आपल्याला वजा दोन मिळाले तर आपल्याला एमची किंमत काढायची आहे तर एक्सबरोबर वजा दोन आणि वाय बरोबर पाच ठेवून समीकरणामध्ये जर ठेवलं तर पाच बरोबर एम कंसात वजा दोन अधिक तीन पाच बरोबर वजा दोन एम अधिक तीन वजा दोन एम आयचं ठेवूया आणि पाच आहे तस ठेव्या तीनधिकनंतर वजा तीन होणार आहे वजा सॉरी दोन वजा दोन एम बरोबर दोन एम बरोबर वजा दोन दोनशेत वजा दोन बे के बे एम बरोबर वजा, वजा, वजा एक हे आपलं झालं उत्तर ठीक आहे